आज आपण बनवणार आहे शंकरपाळी त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर एक वाटी तूप घेणार आहे आपण एक वाटी तूप घ्यायचं आहे एक वाटी तूप घेतल्यानंतर एक वाटी आपण दूध घेणार आहे तूप दूध आणि साखर हे तिन्ही सेम प्रमाणात घ्यायचं आहे आता साखर फक्त विरगळण्यासाठी आपण थोडा वेळ त्याला गॅसवरती ठेवणार आहे साखर विरगळेपर्यंत साखर विरगळवून छानपैकी घ्यायची आहे साखर विरगळते आपली आता आता आपली साखर विरगळून झालेली आहे आणि मिश्रण एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ म्हणजे ते लवकर थंड होईल थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे गरम असताना मैदा मिक्स करायचा नाही मिश्रण थंड करून घेत आहे मिश्रण थंड केल्यानंतर साधारण मी जी वाटी घेतलेली आहे त्या पाच वाट्या मला इथं मैदा लागलेला आहे अंदाजे अर्धा किलो मैदा लागतो इथं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट जास्त पातळ करून घ्यायचं नाही आता आपण दहा ते पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवूयात आपली दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी एक त्यातील गोळा काढून घेते आणि आपण शंकरपाळी तयार करून घेणार आहोत आता तो गोळा घेऊन छान लाटून घ्यायचा आहे आपलं पीठ छान मळलं गेलं असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पीठ लावायचीसुद्धा गरज नाही आता हे कट करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या मदतीने आजची रेसिपी होते तर शंकरपाळी आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या शक्यतो छोट्या छोट्याच कट करून घ्यायच्या आता शंकरपाळी कट करून होते व्यवस्थित छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अशाच सगळ्या शंकरपाळी आपण तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण शंकरपाळी तळून घेऊया त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम आहे का नाही हे छोटंसं तुकडा टाकून बघून घ्यायचं आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण हळूहळू आपल्या शंकरपाळ्या तेलात टाकून घेऊया आणि शंकरपाळे तल तळताना हळूहळू त्याला फिरवून घ्यायचं आहे नाहीतर त्या तुटू शकतात हळूहळू हलक्या हाल हाताने शंकरपाळी आपण तेलामध्ये तळून घेतो आता शंकरपाळी आपल्याला कमी गॅसवरतीच तळून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती तळली तर ते आतून कच्ची राहील त्यामुळं कमी गॅसवरती तळून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे कमी गॅसवरती छान तळून घ्यायची आहे आपली शंकरपाळी आता इथं तळून होते हळूहळू हलवून घ्यायचं आहे शंकरपाळीला आता आपली शंकरपाळी छान सोनेरी रंगाची तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं छानपैकी आपली शंकरपाळ्या तयार तयार झालेली आहे आता आपण या शंकरपाळी काढून घेऊयात हळूहळू शंकरपाळी काढून घ्यायचे आहेत आपल्या आता एका भांड्यामध्ये आपण शंकरपाळी काढून घेऊयात अशाच आपल्याला अजून बाकीच्या सुद्धा शंकरपाळ्या तळ तर, तळून घ्यायच्या आहेत आता आपण राहिलेल्या शंकरपाळ्या तळून घेऊयात त्यासुद्धा अशाच प्रकारे कमी गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत हळूहळू सोडायच्या आहेत शंकरपाळे ज्यांना भीती वाटते ते चमच्यावरती घेऊनसुद्धा सोडू शकतात हळूहळू हलवायचं आहे शंकरपाळ्याला अशा प्रकारे आपण बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा सगळ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला मी एक शंकरपाळी तोडून दाखवते इथं आपल्या छान खुसखुशीत झालेल्या आहेत शंकरपाळी तुम्ही बघू शकता इथं अशाच सगळ्या शंकरपाळ्या आपण आता तळून घ्यायच्या आहेत आता माझ्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा थँक्यू